महाराष्ट्र प्रदेशाचे महासचिव आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे मंचावर उपस्थित सरकार एक
कोटाळे नेते कोटाळे मंत्री ज्यांनी ओबीसीच्या पाटीत खंदे खुपसला, मुख्यमंत्र्यांनी छोट्या बैठकी घेतल्या, वांजोट्या बैठकी घेतल्या आणि म्हणून आज या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण केलं. सुप्रीम कोर्टामध्ये बाजूच पडली नाही म्हणून ओबीसी आरक्षण केलं. देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेलं 27% ओबीसी आरक्षण या सरकारमुळे केलं. देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगून या सरकारने या ओबीसीवर अन्याय केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर आलेला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसी समाज किती जागी आंदोलन आहे, किती जागी आंदोलन आणि पुढचा संघर्ष कसा असणार आहे? 1000 ठिकाणी आंदोलन आहे. आता आम्ही आंदोलन महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या गळा आणू आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याला फिरू देणार नाही. ठीक.